नमस्कार बालमित्रांनो, काय मग तुम्हाला चित्र काढायला खूप आवडतात ना? रंगीबिरंगी छान छान चित्र काढणं आणि रंगवणं हा तुमचा आवडता छंद. असाच काहीसा छंद आमच्या इयत्ता तिसरीतल्या छोट्या भीमलाही होता बरं का. पण भीमनं मात्र आगळी वेगळी चित्रं काढली, तेही घरातल्या फरशीवर. बघूया तर भीमची ही चित्रं कशी होती ते इयत्ता तिसरीच्या मराठीच्या चित्रे या पाठातून. या पाठाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासमोर येत आहे श्रीमती रेखा दत्तात्रय कासारे. नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला तर मग आज आपण इयत्ता तिसरीचा मराठीच्या पुस्तकातील चित्र हा धडा बघणार आहोत. मुलांनो, मला सांगा बरं, तुम्हाला कोणत्या कोणत्या चित्र काढायला आवडतात? कोणकोणत्या प्रकारचे चित्र काढायला आवडतात? छान. तुम्हाला फुलं काढायला आवडतात? पानं काढायला आवडतात? पक्षी काढायला आवडतात का रे? हो हो, नक्कीच तुम्हाला पक्षीसुद्धा काढायला आवडतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे चित्र तुम्ही काढत असतात. तर बघा, हा छोटासा भीम असा नावाचा मुलगा तुमच्या एवढाच आहे छोटासा, त्यालासुद्धा चित्र काढण्याची भारी हौस. तर हा चित्रे ह्या धड्यामध्ये हा भीम कोणकोणती चित्रे काढतो हे आपण ह्या पाठामध्ये शिकणार आहोत. बघा, माझघरातली फरची पुसली आईने त्याच्या, माझघरातील म्हणजे बैठकीची खोली, मोठी अशी खोली, ही खोली त्याच्या आईने स्वच्छ अशी फरची पुसली आणि तिने भीमला सांगितलं की भीम, मी आता थोडीशी झोपते, मी आता थोडीशी झोपत आहे, तू मात्र घराच्या बाहेर मोठ्या रस्त्यावर जायचं नाही, तू घरातच बसून तुला काय करायचं ते कर. ही भीमची एक मोठी बहीण होती, तिचं नाव होतं बब्बी. ती पण गेली शेजारी. कुठे गेली? शेजारी. आई झोपली, बब्बी शेजारी गेली, मग आता करायचं काय? भीमला एकटं वाटू लागलं. आता काय करणार म्हणून तो इकडे तिकडे रेंगाळला, सोप्यावर बसला, खुर्चीवर चढला, खुर्चीवरनं खाली उतरला. परंतु त्याला काही कर्म नव्हतं. मग आता काय करावं? मग त्याने आपल्या घरातील खेळण्यांचं लाकडी कपाट बघितलं. त्याने ते खुर्चीवर उभं राहून ते लाकडी कपाट उघडलं. अरे वा, किती छान छान वस्तू होत्या त्या कपाटामध्ये. काय काय होतं बरं? हिरवी दौत होती, काचेची दौत, रंगीत रंगीत असे छान छान दोरे होते. नंतर एक छोटीशी बाहुलीसुद्धा होती आणि तिचा हातसुद्धा मोडलेला होता. आणि तिथेच एक बंद पडलेलं घड्याळसुद्धा होतं. परंतु भीमला हे सर्व काही आवडलं नाही. त्याला सर्व खेळण्यांमध्ये तो सापडला तो म्हणजे खडूंचा डबा. रंगीत खडूंचा डबा पाहून त्याला खूप आनंद झाला आणि तो खडूंचा डबा त्याने पटकन उचलला आणि त्याने ठरवलं की चला आता आपण छान छान चित्र काढूया. बघा, आईने बैठकीची जी खोली होती माझघर, ती फरची तर स्वच्छ पुसलेलीच होती. मस्तपैकी चौकोनी चौकोनी अशा फरच्या जशी जणू काही त्याची वाटच बघत होते. आणि मग भीम खाली बसला आणि त्याने चित्र काढायला सुरुवात केली. मस्तपैकी चौकोन होते, त्या चौकोनांमध्ये त्याने चित्र काढायला सुरुवात केली. पहिल्या चौकोनात त्याने मस्त असा छान छोटासा हत्ती काढला. त्याला काही खूप छान जमला असेल असं नाही. तुम्हालासुद्धा प्रत्येक चित्र छान येतच असं नाही. तसं त्याने एक छोटंसं त्याला येईल तसं हत्तीचं चित्र काढलं आणि त्या हत्तीच्या गळ्यामध्ये दोन मोठ्या मोठ्या घंटा दाखवल्या, दोन मोठ्या मोठ्या घंट्या दाखवल्या. अशी बरीच चित्रं त्याने काढून ठेवली. आणि बापरे, तेवढ्यात आईला जाग आली. आई येऊन बघते तर काय, भीमने सर्व फरची खराब केलेली. ती म्हणाली, काय हे भीम, काय ही गिजबीज करून ठेवली? अगं आई, याला तू गिजबीज म्हणते? अगं मी किती छान छान चित्र काढले आहे, तुला समजत नाही का? आई म्हणाली, हो का, ही गिजबीज नाही का, चित्र आहेत का? हो का, मग मला सांग बरं, तू कसली कसली चित्र काढली आहेत? आणि मग भीम जी आईला समजली चित्र समजली नाही ती चित्र तो आपल्या आईला समजून सांगू लागला. तो आईला म्हणाला, आई हा आहे ना, हा हत्ती आहे आणि ह्या हत्तीच्या गळ्यामध्ये ह्या दोन घंट्या आहेत. आईने बघितलं, हत्तीची शेपूट आणि हत्तीची सोंड सारख्याच लांबीची झाली होती.
नंतर आई म्हणाली की बाळा भीम हे दुसरं चित्र कशाचं आहे. मग भीम आईला म्हणाला अग आई तुला समजलं नाही का हे आपलं छोटस असं घर आहे आणि ह्या घराजवळ पप्पा तू मी आणि माझी बहीण पप्पी उभे आहे. आईने बघितलं की ह्या काड्यांसारख्या हातापायांवर मोठे असे गोल गोल डोके आले होते आणि घरात जाता येणार नाही म्हणून चारीच्या चारीसुद्धा भीम बब्बी आणि त्याचे आईवडील घराच्या बाहेर उभे होते. असं हे चित्र भीमने आपल्या आईला समजावून सांगितलं. नंतर मग पुढचं चित्र बघितलं आणि आईला ते सुद्धा काही कळलं नसेल म्हणून आई म्हणाली भीम हे चित्र कसलं आहे. तर तो म्हणाला की आई ही माझी दीदी माझी बहीण बब्बीचं चित्र आहे. बब्बीचं चित्र तर खूपच भारी, दोन हातांच्या ठिकाणी रेषा, दोन पायांच्या ठिकाणी रेषा आणि डोक्याच्या ठिकाणी मोठा गोल आणि तिच्या वेण्या म्हणजे जणू काही तिच्या डोक्यामध्ये दोन पान गेले आहेत अशा प्रकारे त्याने दोन वेण्या दाखवल्या होत्या. तेवढ्यात बब्बी आली. बब्बी म्हणते काय आई किती घाण किती पसारा किती घाण करून ठेवली या भीमने. भीम म्हणाला बब्बी ही काही गिजबीज नाही घाण नाही हे मी छान छान चित्र काढले आहेत. बब्बी म्हणाली मग हे कसलं चित्र आहे. म्हणे तुझंच चित्र आहे हे बघ तू. मग ती म्हणते अरे हे एका पायावर काय आहे. म्हणे बेडकी काढली तुझ्या बघा किती आगा होता मी. तर म्हणे तुझ्या पायावर मी बेडकी काढली. तिला खूप राग येतो ती जोरानं ओरडते. भीम म्हणतो तू आता इथून जातेस की नाही नाही तर मी दुसऱ्या पण पायावर तुझी बेडकी काढे. मग ती भीमला वाकोल्या दाखवते आणि घरात निघून जाते. आई अतिशय कौतुकाने भीमने जी चित्र काढलेली होती ती पाहत होती आणि भीम खूप आनंदाने आपल्या आईला प्रत्येक चित्राचा अर्थ समजून सांगत होता. नंतर मग आई सर्व चित्र बघून झाल्यानंतर आईला वाटलं की चला आता आपण कामाला लागूया म्हणून ती घरात जायला लागते. तेवढ्यात भीम म्हणतो आई थांब. तो आईचा हात धरतो. आई थांब एक चित्र बाकी आहे. म्हणे काय रे बाबा कोणतं चित्र बाकी आहे. थांब म्हणे मी तुला काढूनच दाखवतो. मग भीम असे गोलगोल 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 असे बरेच गोल काढतो. त्याने आपल्या आईचा हात धरला भीमने आणि तिला सांगितलं की आई माझं एक चित्र बाकी आहे. आई म्हणाली कोणतं. थांब म्हणे मी तुला काढूनच दाखवतो. भीमने एक सरळ रेषा काढली. त्याला दो हातांच्या ठिकाणी दोन रेषा काढल्या, पायांच्या ठिकाणी दोन रेषा काढल्या आणि डोक्याच्या ठिकाणी एक मोठा गोल काढला आणि त्याच्या शेजारी एक अजून छोटं तसंच चित्र काढलं. तर आई म्हणाली बाळा हे काय आहे. तर भीम म्हणाला आई ही बघ ही तू आहेस आणि हा मी आहे आणि हे शेजारी जे गोल आहेत ना हे सर्व लाडू आहे. तू मला आनंदाने आपल्या डब्यातली दोन छोटे छोटे लाडू देत आहे असं हे एक चित्र आहे. आईला खूप आनंद होतं आणि आपल्या पोराचं कौतुकसुद्धा वाटतं. तेव्हा ती भीमला म्हणते लबाडा चांगलाच हुशार आहेस तू, तुला हे चित्र आता मी खरं करून दाखवते. आणि ती मग घरात जाऊन लाडवांचा डबा काढते आणि भीमच्या हातावर दोन छान छान लाडू ठेवते. मुलांना असा हा तुमच्यासारखा छोटासा असा भीम त्याला चित्र काढायची भारी हौस त्याच्या कल्पनेतून तो वेगवेगळी चित्र काढतो आणि त्यांचा अर्थ आपल्या आईला समजून सांगतो. मुलांना तुम्हीसुद्धा असं चित्र काढण्याचा किंवा तुम्हाला जो पण छंद असेल तर तो पूर्ण करायचा आहे. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला गाणं म्हणायला आवडतं तर आपण एखाद्या गाण्याचा छान असा सराव करायचा आहे. चित्र काढायला आवडत असेल तर छान छान चित्र तुम्ही काढायची आहेत. अशी ही छंद तुम्ही जोपायचे आहेत. आता ह्या पाठातील आपण शब्दार्थ समजून घेऊया. मुलांना ह्या पाठातील शब्दार्थ आपण समजून घेऊया. माजघर, माजघर म्हणजे घराचा मध्यभाग. रेंगाळणे, रेंगाळणे म्हणजे घोटाळणे. पारदर्शक, पारदर्शक म्हणजे प्रकाश पलीकडे जाऊ शकणारे. गिजबीज, गिजबीज म्हणजे नकळणारे. चेहरा उतरणे म्हणजे नाराज होणे. आणि ट्राम, ट्राम म्हणजे विजेवर चालणारी गाडी.
मुलांनो, हे काही शब्द मी फळ्यावर लिहिले, परंतु तुम्हाला धडा वाचताना अजून काही जर शब्दांचे अर्थ कळाले नाही तर आपल्या आईला पप्पांना विचारून त्यांचा अर्थ समजून घ्यायचा आहे। आता ह्या पाठावरील स्वाध्याय आपण लिहूया। मुलांनो, या पाठातील एका वाक्यात उत्तरे द्या, हा प्रश्न आपण सोडूया। पहिला प्रश्न, आईने भीमला काय बजावले? आईने भीमला रस्त्यावर जाऊ नको असे बजावले। प्रश्न दुसरा बघा, भीमने काढलेला हत्ती ट्रम्प प्रमाणे असावा असे आईला का वाटले? उत्तर, हत्तीची सोंड व शक्ती सारखीच असल्यामुळे भीमचा हत्ती ट्रम्प प्रमाणे असावा असे आईला वाटले। हे झाले एका वाक्यात उत्तर। मुलांनो, या पाठाखाली अजून स्वाध्यायामध्ये बरेचसे प्रश्न दिलेले आहेत, तर ह्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्ही हा धडा नीट वाचून समजून घ्यायचा आहे आणि ह्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा सोडवायची आहे, शोधायची आहे। मुलांनो, स्वाध्याय पूर्ण झाल्यानंतर आपल्या मम्मी पप्पांकडनं नक्की तो तपासून घ्यायचा आहे। धन्यवाद।